शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमी भाव तसंच शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय. मात्र महाराष्ट्र सरकारच्या शेतमाल हमी भाव खरेदी योजनेचा अक्षरशः बोजवारा उडालाय. नाशिक जिल्ह्यातील हमी भाव मका खरेदी केंद्रावर 1738 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र अचानकपणे मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले, त्यामुळे जवळपास 1 लाख क्विंटलहून अधिक मक्याचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय. जर शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदारानं सरकार खरेदी करणार नसेल तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होईल हाच खरा प्रश्न आहे. येवल्याच्या खरेदी विक्री संघात लावलेल्या बोर्डवर आपलं नाव असेल या आशेनं दत्तात्रय मडवई आणि जगन्नाथ जाधव हे शेतकरी खरेदी विक्री संघात आले होते. मात्र पुन्हा एकदा त्यांची निराशा झाली आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ते खरेदी विक्री संघात चक्रा मारून थकले आहेत. त्यांनी सरकारी हमी भाव केंद्रात मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे, मात्र 3 महिने उलटून गेले तरी त्यांच्या मक्याची खरेदी काही झालेली नाही. त्यामुळे या मक्याचं काय करायचं असा प्रश्न त्यांना पडलाय. 3 महिन्यापासून मी माझी मका नोंदवलेली आहे. 100-125 क्विंटल माझी मका आहे. वारंवार चक्र मारला आहे, पण तर अजून काही शासनाच्याकडून खरेदी झालेली नाही आहे. मका काढून पडलेली आहे, आता शासनाने खरेदी बंद केली आहे. त्या मक्याचं काय करायचं? वाढवण नाही आहे, अमकं नाही आहे, असं ते कर्मचारी इथं सांगत आहे. आणि ही का खरेदी? आता ती मका काय करायची? इथं आणून टाकायची का काय करायची? मी जेव्हा मका तयार केली तेव्हा 1200 रुपये भाव होता, आणि आता 1800 रुपये आला. इथं मकाचं करायचं काय? सरकारी हमीभाव केंद्रावर नोंदणी करणाऱ्या संस्थेनं काम बंद केल्यामुळे मका खरेदी रखडली असल्याचा दावा येवला खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षांनी केलाय. येवला तालुक्यात शासकीय आधारभूत किमतीने मकाची खरेदी सुरू होती. डाटा एंट्रीचं काम करणाऱ्या संस्थेने कामकाज बंद केल्यामुळे डाटा एंट्री बंद झाली असून मार्केटिंग फेडरेशनने 21 तारखेअखेर खरेदी अहवाल मागवल्यामुळे येवला तालुक्यातील मकाची खरेदी ही बंद होण्याच्या मार्गावर आहे. सरकारी हमी भावानं मक्याची विक्री करून 4 पैसे मिळतील या आशेनं येवला तालुक्यातील 1439 शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी खरेदी विक्री संघाकडे ऑनलाईन नाव नोंदणी केली. मात्र त्यापैकी केवळ 354 शेतकऱ्यांकडून मका खरेदी करण्यात आलाय. 1081 शेतकऱ्यांकडून 70-80 हजार क्विंटल मका खरेदी अद्याप बाकी आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल हमी भावानं खरेदी केला जात असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. मात्र या हमीभाव खरेदीचं वास्तव काही वेगळंच आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे, मात्र विविध कारणं देऊन शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यास टाळाटाळही केली जाते आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार हा खरा प्रश्न आहे. चेतन कोळससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.